रवी राणा उद्धव ठाकरेंना नामर्द म्हणाले. त्यानंतर चिडलेल्या शिवसैनिकाने रवी राणांची लायकीच काढली. रवी राणा आणि त्याची बायको शरद पवारांचे पाय चाटून आमदार खासदार झाले. आज भाजपचं सरकार नसतं तर तुझ्या हातात बांगड्याच घातल्या असत्या, कारण तुझ्यात गडीपणा नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा उद्धव ठाकरे नामर्द मुख्यमंत्री होते. संजय राऊत सारख्या जळे लोकांना घेऊन ते विदर्भात फिरत आहे, म्हणून उद्धव ठाकरेंना साडी चोडीचा आहेर हा विदर्भाच्या महिला देतील आणि त्याचं खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये एक नामर्द माणूस आला हे खऱ्या अर्थानं घोषित होईल. रवी राणा त्याचं कुटुंब नाममर्दाची औलाद आहे. रवी राणा काय उद्धव साहेबांकडे गेले नव्हते? उद्धव साहेब नाममर्द आहेत का मर्द बनाला? अरे रवी राणा तू डोक्यावर पडलेला आहेस रे, तू वहिनींना पुढं करून तीर मारायला जाऊ नको. तुझ्यात काय तुझ्या मनगटात काय बांगड्या भरलेल्या नाहीत्या? रवी राणा तू उद्धव साहेबांना नादाला लागू नको. तू यापुढं जर उद्धव साहेबांच्या वाटेला गेला तर तुझ्या घरी येऊन तुला उत्तर दिलं जाईल. तू दिसल तिसं तुला तुडवलं जाईल, एवढं लक्षात ठेव. आणि उद्धव साहेब नामर्द आहेत का नाही तू काय तिथं जाऊन काय बसू त्या काढत होतं का त्यांच्यासोबत? तुला कसं काय कळलं उद्धव साहेब नामर्द आहेत? अरे येड्याची जत्रा, तू ज्या खरं सांगतो जर भाजपचं सरकार जर नसतं तर तुझ्या हातात बांगड्याच घालायची वेळ होती, कारण तुझ्यात गडीपणा नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अरे तू आणि तुझी धर्मपत्नी माननीय शरद पवार साहेबांचं पाय चाटून रे, पाय चाटून चपली सगळं पाय धरून तू खासदार झाला, आमदार झाला आणि पळपुट्या पाय लावून तू भाजपमध्ये पळून गेला. नामर्द कुणाला म्हणतो रे तू? तुझं खानदान नामर्द आहे. ह्यापुढं उद्धव साहेबांशी नीट बोलायचं, नाहीतर तुझ्या पटकडच्या पटकड शिवसैनिक सोलून काढल्याशिवाय राहणार नाहीत. हे तुला आता शिवसैनिकांकडून दम समज किंवा समज समज, पण यापुढं उद्धव साहेबांना आणि मातोश्री बोलताना विचार करून बोलायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.